नियम बाह्य वाहन चलाने वालों पर कार्रवाई की मांग रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशन की ओर से निवेदन द्वारा की गई। रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशन चंद्रपुर के संयुक्त तत्वाधान में रिपब्लिकन नेता प्रवीण खोबरागड़े इनके मार्गदर्शन में जिला पुलिस अधीक्षक और यातायात पुलिस निरीक्षक इन्हें निवेदन सौंपा गया। शिष्टमंडल का नेतृत्व प्रतीक डोरलीकर सुलभ प्रवीण खोबरागड़े ने किया। शहर के रास्तों पर कर्कश आवाज करते अति उत्साही वाहन चालक वाहन दौड़ाते हैं, उसका परिणाम चंद्रपुर वासियों को बर्दाश्त करना पड़ रहा है। साथ ही कुछ दुपहिया और चौपहिया वाहनों पर फैंसी नंबर प्लेट होती है, कोई अनहोनी घटना होने पर उसे पहचानना मुश्किल होता है। यातायात नियम का उल्लंघन करने वालों पर कड़ी कार्रवाई की जाए, ऐसा निवेदन में नमूद किया गया। शिष्टमंडल में अमोल शेंडे, कपिल गंभीर, हर्षल खोबरागड़े, कुणाल रामटेके, मोहम्मद इरशाद भाई शेख, सुकेशनी बेंडले, संदीप पाटिल, निखिल जीवने, रंजीत उके, आकाश बोरकर आदि उपस्थित थे। इसी संदर्भ में यातायात पुलिस निरीक्षक जयवंत चौहान ने सिटी केबल समाचार से बातचीत करते अपनी प्रतिक्रिया दी। शहरामधील जनतेने तसेच तरुण पिढीला ज्यामध्ये आता लोक म्हणजे मुलं मोठी झालेली आहेत आणि त्यांच्या हातामध्ये त्यांच्या पालकांनी मोटरसायकल्स दिलेले आहेत, त्या मोटरसायकल्सला ही तरुण मुलं सायलेन्सरमध्ये फरक करून त्याच्यामध्ये फटाके कसे वाजतील किंवा आवाज कसा येईल आणि सर्व जनतेचं लक्ष मला कसं वेधून घेता येईल या पद्धतीने ते तयार करत असतात आणि रस्त्यांनी असा आवाज करत जात असतात, यांच्यावरती कारवाई करणं चालू आहे। आम्ही प्रत्येक गाडीचे नंबर घेत आहोत आणि त्या नंबरवरून आम्ही कारवाई करत आहोत। ज्यावेळी पोलीस यासाठी नाकाबंदी लावत असते त्यावेळी नाकाबंदी पाहून ही लोक परत फिरून दुसऱ्या रस्त्याने जात असतात, याला आता आम्ही दुसरा उपाय शोधलेला आहे आणि असा जो प्रकार शहरामध्ये चालू आहे या प्रकाराला आम्ही वेळीच आळा घालणार आहोत। याबाबत परत एक आव्हान करतो, ते जनतेला आव्हान करतो, ही जी मुलं आहेत या मुलांनी ज्यावेळी आपल्या समक्ष कधी फटाक्याचा आवाज त्यांच्या सायलेन्सरमधून येत असेल तर अशा गाड्यांचे नंबर फक्त आपण टिपून आमच्या वाहतूक शाखा चंद्रपूर येथे देण्याची जर कृपया केली तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणं आम्हाला सोपं पडेल आणि तुम्ही दिलेला नंबर तुमचं नाव मात्र आम्ही त्यामध्ये गोपनीय ठेवू, आपल्याला कोणताही त्रास होणार नाही। रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन चंद्रपूरच्या विद्यमाने रिपब्लिकन नेते प्रवीण हेमचंद्र खोबरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज SP साहेबांची भेट घेतली। विषय असा होता की चंद्रपूर शहरामध्ये एक विविध कर्कश आवाज असलेले गाड्या बुलेट्स असो किंवा कोणतेही दुचाकी वाहन असो त्यांचा खूप त्रास चंद्रपूरच्या नागरिकांना होत आहे, तसेच जे फॅन्सी नंबर प्लेट लावून ज्या गाड्या चंद्रपूर शहरामध्ये वावरत आहेत त्यांचासुद्धा कोणतेही अपर्याय घटना घडली तर त्यांचा शोध घेणे, त्यांचा तपास करणे याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहे। तरी आम्ही SP साहेबांना निवेदन केलेलं आहे की जे अशा सर्व जे कोणी फॅन्सी नंबर प्लेट लावत असतील किंवा कर्कश आवाज लावलेले सायलेन्सर वापरत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी व अशा सर्व बाबींवर आपण अंकुश लावावा, एवढी आम्ही विनंती केली।